नमस्कार, रेखाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मँगो पनीर बर्फी सांगणार आहे. हे एक वाटी पनीर आहे. एक लिटर दूध घेऊन मी व्हिनेगर टाकून दूध फोडून घेतलेलं आहे आणि हे घरीच पनीर बनवलेलं आहे. खूप छान पद्धतीनं झालेलं आहे होममेड पनीर. आणि एक वाटी मँगो पल्प घेतलेला आहे. कृतीला सुरुवात करूया. कढई गरम करून घेऊया. कढईमध्ये तूप टाकायचं आहे. जास्त तुपाची आवश्यकता नाही लागत. यामध्ये हे पनीर टाकूया. आणि एक मिनिट परतून घेऊयात हे पनीर. परतल्यानंतर साधारण एक अर्धी वाटी साखर टाकूया. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता. साखर टाकल्यानंतर हे परतून घेऊयात. हे बघा, तुम्ही पाहू शकता पनीरचं जे पाणी होतं शिल्लक ते पूर्ण संपलेलं आहे. आता यामध्ये हा मँगो पल्प टाकूया. मँगो पल्प टाकल्यानंतर परतून घेऊयात चांगल्या पद्धतीने. एक चमचा मलई घेतलेली आहे मी. मलई टाकल्यामुळे हे बर्फी खूप चविष्ट होते. एक 10 मिनिट मंद आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून देऊयात. झाकण काढून घेऊयात. हे बघा, छान प्रकारे मँगो पल्प पनीर शिजलं जात आहे आणि मलईसुद्धा. मलई टाकल्यामुळे या मँगो पनीर बर्फीला स्मूथनेस येतो आणि चविष्ट होते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही विलायची पावडरसुद्धा टाकू शकता. खूप साधी सोपी रेसिपी आहे ही. पटकन होणारे आणि सध्या आंब्यांचं सीझन असल्यामुळे आपण हे लहान मुलांसाठी घरातल्यासाठी आंबे आणून पटकन बनवू शकतो. गॅस बंद करून घेते मी. ते पूर्ण कोरडं झालेलं आहे कढईमध्ये. त्याला आपण प्लेटमध्ये काढून साधारण 2 तास फ्रीजमध्ये ठेवूया. प्रथम प्लेटमध्ये काढूया. आपली मँगो पनीर बर्फी छान होते. वरतून थोडंसं बदाम टाकूया आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊ. फ्रीजमधून हे काढून घेतलेलं आहे प्लेट. साधारण 1.5 ते 2 तास ठेवलं होतं. ते आपले मँगो पनीर बर्फी तयार झालेले आहे. याला आता आपण कट करून घेऊयात. तुमच्या आवडीनुसार कोणत्याही साईजचे पीसेस बनवू शकता. खूप सुंदर झालेले आहे हे.
मैंगो पनीर बर्फी, हे बघा हे अशा पद्धतीने आपली बर्फी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। बाय। सजना है मुझे, सजना के लिए सजना।